त्यातला दुसरा मुद्दा जो आहे तो आहे शेती. बघा, सुमारे 11,000 वर्षांपूर्वीचे प्रथम पुरावे जे होते ते पुरावे इस्रायल आणि इराक इथे मिळालेले आहेत. बघा, शेतीचं काम करण्याचं जे मुख्य श्रेय जे आहे ते श्रेय हे स्त्रियांना दिलं जाते. कारण असं मानलं जाते की शेतीची सुरुवात ही स्त्रियांनी त्या ठिकाणी म्हणजे केलेली असावी. कारण टोकदार काठीच्या माध्यमातून ते जी बी असते ते बी पेरण्याचं काम हे सर्वप्रथम स्त्रिया करत असाव्यात असं मानलं जाते. आणि काही आदिवासी समाजांमध्ये, काही आदिवासी जातींमध्ये, जमातींमध्ये आता सुद्धा काही स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रिया अशा या टोकदार वस्तूच्या आधारे, टोकदार काठीच्या आधारे बी पेरण्याचं काम अजूनही करत असतात. बघा, ही जी टोकदार काठी असते या काठीला बरोबर मधोमध एक दगड लावलेला असतो. म्हणजे त्या दगडाच्या वजनाने त्या ठिकाणी जमिनीत खोलवर खणायला त्या ठिकाणी खूप सोपं जाते. आणि म्हणून अशा काठ्यांना मधोमध एक छिद्र पाडून त्या ठिकाणी एक दगड बसवला जातो, जेणेकरून ते जे काम बी पेरण्याचं जे काम आहे ते काम अधिक सोयीस्कर व्हावं म्हणून. बघा, शेतीच्या कामामुळे काय झालं की लोकांना वर्षातील बहुतेक काळ हा एकाच ठिकाणी राहून हा जीवन जगावं लागलं. आणि त्याच्यामुळे काय झालं की बऱ्याचशा ज्या आपल्या जीवनाच्या ज्या गरजा होत्या या गरजा यामुळे पूर्ण झाल्या. बघा, नांगरणी ज्यावेळेस बैलाच्या माध्यमातून किंवा इतर जनावरांच्या माध्यमातून आपली शेतं जी होती ही शेती नांगरायला सुरुवात झाली आणि त्या शेतीमध्ये मग विकास होत गेला आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी मग हंगाम हा घेण्यात येऊ लागला. बघा, शेती ही या लोकांच्या जीवनाचं एक मुख्य जे निर्वाहाचं साधन, प्रमुख साधन म्हणून त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि या शेतीच्या उत्पादनामध्ये मग दिवसेंदिवस वाढ होत झाली. आता ही शेती चांगली व्हावी, निसर्गाच्या पावसावरती ही शेती अवलंबून होती आणि म्हणून हे निसर्गाच्या पावसावरती अवलंबून होती, निसर्गाच्या सगळ्या गोष्टींवरती ही शेती अवलंबून होती. आणि म्हणून लोक मग निसर्गाची म्हणजेच देवी देवतांची त्या ठिकाणी आराधना करू लागले. आणि मग नंतर हे शेतीचं वाटप, शेतीची कामे, पाण्याचे वाटप आणि गावांचे संरक्षण यासारख्या मग अत्यावश्यक गोष्टींची त्यामध्ये व्यवस्था निर्माण होण्याची गरज भासू लागली. आणि यातूनच कृषी प्रधान एक समाज व्यवस्था आपली निर्माण झाली. तिलाच कृषी प्रधान समाज व्यवस्था असं म्हटलं जातं.